सोलापूर लोकसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची बनली होती. स्थानिक विरुद्ध उपरा आणि सोलापूरची लेक विरुद्ध राम अशा या लढतीचे चित्र बनवले होते. जो राम को लाया है हम उनको लाएंगे अशा घोषणा भाजपकडून देण्यात आल्या होत्या. तर काँग्रेसकडून देखील सोलापूरची लेक घोषणा देत बीडचे पार्सल परत बीडला पाठवा असे जाहीर आवाहन मतदार राजाला करण्यात आले होते. अखेर ही गोष्ट खरी ठरल्याचे दिसत आहे. मतदारांनी भाजपला नाकारले असून याचा प्रत्यय शहरातील एनजी मिलचाड या ठिकाणी लावलेल्या बॅनरवरून दिसून येत होता. या बॅनरवर ठळक अक्षरांमध्ये एसटीचे चित्र काढून त्यावर बीडचे पार्सल परत बीडला पाठवले असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान हे बॅनर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रत्येकजण उत्सुकतेने हा बॅनर पाहत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. दरम्यान याबाबत श्रीकांत गायकवाड यांनी अधिक माहिती देताना मतदारांनी बीडचे पार्सल नाकारले असून परत बीडला पाठवले असल्याचे सांगितले. दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांनी जाहीर सभेमध्ये हे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला धरूनच मतदारांनी आपल्या मतदानातून हे चित्र वास्तव्यात आणल्याचे पाहावयास मिळाले आहे. सोलापूरमध्ये विनोद भोसले मित्र परिवार तर्फे विजयाचा प्रणितीताई शिंदे यांच्या खासदारपदी विजय झाल्याबद्दल डिजिटल फलक लावण्यात आला एनजी मिल चाळीच्या गेटजवळ. सोलापूरकरांनी पहिलाच म्हणलं होतं बीडचं पार्सल बीडला पाठवायचं आहे, ते नक्की घडलेलं आहे. सोलापूरकर असो किंवा माड्यातील धैर्यशील मोहिते पाटील जी असो, त्यांनी स्वतः भाषणात म्हणलं होतं आपल्याला एक काम करायचं आहे प्रणितीताईसाठी, बीडचं पार्सल बीडला पाठवायचं आहे. आम्ही आमच्याकडलं एक कार्यकर्ता आलेला ते बीडचं आहे, त्या बीडच्या पार्सलला बीडला पाठवायचं आहे, तेवढं काम करायचं म्हणून कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. ते नक्की घडलेलं आहे. आणि ताईचं जे निवडणूक होतं एक नारी सबसे भारी असं ताईंनी दाखवून दिलेलं आहे. किती जर पैसा ओतला बी जे पीनं, फडणवीसनं आणि राम सातपुतेनं आमच्या प्रभागात 15 प्रभाग क्रमांक 15 गोरगरिबांना पैसा वाटून पैशाने मतं विकत घेऊन आमचा जर लीड कम केला असेल तर नागरिकांनी खरंच मतदारांनी दाखवून दिलेलं आहे पैसा चालत नसतो, पैशापैशी मतदार झुकत नसतो, आणि ते दाखवून दिलेलं आहे. म्हणून आम्ही एक आज डिजिटल फलक लावलेला आहे, बीडचं पार्सल बीडला पाठवलेलं एसटीचा फोटो लावलेला आहे.